पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ओव्वे गावातील पाण्याची समस्या सुटली असून शुक्रवारी गावात नळ पाणी पुरवठा योजनेचा समारंभ झाला आहे. गावातील समस्यांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी दौरा करून समस्या जाणून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी या नळ पाणी योजनेच्या कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणून त्या सोडविण्याचे काम करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ओव्हे गावातील नागरी समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत शुक्रवारी ओव्हे गावात नळ पाणी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, मनसूर पटेल, साजिद पटेल, भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत, एजाज पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक हरीश केणी यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात अनेक विकासाची कामे होत आहे, त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या समस्या सोडविण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पाण्याच्या बाबतीत अतिशय वाईट परिस्थिती होती. मागच्या वेळी आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब या ठिकाणी गटाराचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण आश्वासन दिले होते की ह्या गावात प्रत्येक घरोघरी आपण नळपाणी पुरवठा पाण्याची व्यवस्था आपण पोचवू आणि एका दोन महिन्याच्या कालखंडात आपण या ठिकाणी परेशदादा असतील, परेशदादा तर मला वाटतं सतत या दोन एक दोन महिन्यात या ठिकाणी आढावा घेत असतात. आणि ह्या आज गाव अतिशय मोठं आहे, 5-6 हजार लोकसंख्या या गावात असून पाण्याची एकदम वाईट परिस्थिती होती. कारण आपले पाणी पुरवठ्याचे चव्हाण साहेबांना आम्ही या ठिकाणी सर्व गावभर फिरवल्यानंतर अजून जास्त जे शिडकोच्या आजूबाजूचे ठिकाणातून इथले ग्रामस्थ कनेक्शन घेऊन पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात होती. म्हणजे कुठल्याच प्रकारची या ठिकाणी या गावाला व्यवस्था नव्हती. मनसूरजी, साजिदजी आणि त्यांचे सहकारी सतत या ठिकाणी मागणी करत होते. आमचे विनोद घरत जे आहेत की ह्या गावात आपण व्यवस्थित पाणी ज्या ठिकाणी आपण या गावाची रस्त्याची त्याच परिस्थिती आहे, इथले अंतर्गत गटार आहेत, आपण सगळे व्यवस्थित आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे आपण या गावात घेतली. आणखी भविष्यात एक चांगल्या प्रकारचा एक सुसज्ज गाव असा, म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही कॅम्प धानसर असू दे, करवला असो किंवा कोयनावेल या ठिकाणी आणि रोडपाली या ठिकाणी स्मार्ट विलेज अंतर्गत आपण ती 12-14 कोटीची कामे, मग त्यातल्या अंतर्गत गटारे, रस्ते, लाईटची व्यवस्था, भूमिगत शेवरेज लाईन, ह्या जी मी गावाच्या विकासासाठी जे विविध कामं असतील त्या प्रकारचे काम भविष्यात मनसूरभाई ह्या गावातही आपण त्या पद्धतीने कामं घ्या. विविध कामं आपण केलेली आहेत, तिथली काँक्रीट असं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनी, परेशदादा यांच्या मार्गदर्शनासाठी आपण कामं केलेत. आणखी आपल्याला या गावाचं महत्त्वाचं काम होतं. आज या ठिकाणी आपण पाण्याची लाईन चालू केली आहे, नक्कीच ज्या ज्या ठिकाणी आणखी लोकांच्या आज आपण उद्घाटन केलं आहे, नक्कीच आणखी आपल्याला डिमांड्स वाढत राहतील का माझ्या या गलीत पाणी आलं नाही, माझ्या घराजवळ पाणी पोचत नाही, व्यवस्थित आहेत, नक्कीच आपण त्या प्रकारची आम्हाला सूचना द्या. नक्कीच आपले सर्व काम आपण ह्या दादांच्या मार्फत नक्कीच आपण करू अशा प्रकारचे आश्वासन देतो. ना या ठिकाणी मनसूरभाई आपण आमचे योग्य जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे विचार इथं थांबवतो. धन्यवाद.